कोरोनाच्या महामारीनंतर मला वाटतं मी ही पहिली सकाळ बघतोय की माणसात आल्यासारखं वाटतंय. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एक वर्तुळ केलं त्या वर्तुळाचा मध्यबिंदू आहे अवस्था आणि व्यवस्था. ही सगळी अवस्था इतकी बिघडली त्याचं कारण काही कोण शोधेना. ज्यांना त्याची उत्तर माहिती होती त्यांना काही करण्याची इच्छा नव्हती. आम्ही जेव्हा विक्रमगडकडे बघतो, वाडा पकडा जव्हार तलासरीकडे बघतो, डहाणूकडे बघतो, ग्रामीण वाड्या पाड्या वस्त्या जुग्या पाड्यांवरती जातो, प्रचंड पैसा आहे रामरे साहेब लोकांकडे. तुम्हाला विश्वास बसणार नाही की वरून दिसणारं आदिवासी छत्र छप्पर असलं, दारामध्ये अगलमंगल वातावरण असलं तरी सुद्धा एक लॉरी बसेल भरेल इतका पैसा लोकांकडे, म्हणजे कंटेनर भरून नेऊ शकतात एवढा पैसा लोकांकडे आहे. मात्र खिशातली दमडी खर्च करायला प्रचंड मोठी हिंमत लागते. आणि ते अशा वेळा ही बसलेली समोरची जी 5-25 चेहरे आहेत यांचा मला आयुष्यामध्ये कधीच उपयोग नाही. अरे अशा लोकांवरती खर्च करताना भल्या भल्यांचे हात थरथरतात, लकवा मारतात. जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा तेव्हा काम करणारी इतकी मोठभर माणसं आहेत की आश्चर्य वाटतं की 150 कोटींचा देश झाला तर त्यातून 1-2-5 करोड सामाजिक कार्यकर्ते समर्पित आयुष्य जगणारे लोक आम्हाला मिळू शकत नाही. पण त्यापेक्षा परिस्थिती स्वातंत्र्यापूर्वीची चांगली होती की लोक समर्पित काम करत होते, कोणत्याही क्षणी मृत्यू अंगावर घेण्याची तयारी होती, वाड्यापाड्यावरती आयुष्य झोकून दिलेले लग्न न करता तिकडेच राहिलेली वनवासी माणसं आम्ही पाहिली होती. माझा एक चुलता चांगला बीए होऊन एके रात्री अचानक निघून गेला. आम्ही 4-5 वर्ष त्याचा नाद सोडला, नंतर तो गेला असं वाटलं आम्हाला. आणि जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या पायाला हात लावावं एवढा तो प्रगल्भ असा झाला होता. समर्पित आयुष्य आहे ना, आयुष्य सगळेच जगतात. इश देते है हमें सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखते, खुद के हित तो पशु जीते हैं, औरों के हित जीना सीखते. हे जिजाऊचं वाक्य मला त्या झडपोलीच्या अरण्यामध्ये सापडलं. आणि आता या क्षणापर्यंत माझी हीच इच्छा आहे की बस झालं, जेवढं आयुष्य ठाणे पुण्या मुंबईमध्ये जगलो, पत्रकार म्हणून मिरवलो, वक्ता म्हणून गाजलो, आता हे थांबवावं आणि ज्यासाठी आपला जन्म असला पाहिजे तिकडे सरकाव की त्यांच्याबरोबर काम करा. सनातनी हिंदू धर्मात सांगितलं की ही पृथ्वी शेष नागाच्या पणेवरती तोललीय आहे. अण्णाभाऊ म्हणाले झोट सफेद झोट, ही पृथ्वी कष्ट करायच्या देणाऱ्याच्या हातावरती पेरली आहे. असे देणाऱ्यांचे हात ईश्वरा फक्त तुझ्याच मागे 16-16 हात का दिसतात. समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला जर 12-12, 18-18 हात आले असते तर ही संकल्पना पृथ्वीला अशक्य असं काहीच ही झाली पाहिजे. पण ती केव्हा होईल, जेव्हा तुमच्या नजरेमध्ये काहीतरी घेण्याची इच्छा दिसली पाहिजे. मी अनेक शाळांचे वर्ग बघितले, मी अनेक क्रीडांगणं बघितलेले की आई वडिलांनी पाठवलंय म्हणून बसलेले, तर भल्या मोठ्या रांगा ह्या पोटार्थींचे. पोलीस कशासाठी व्हायचंय तर पोटासाठी व्हायचं, आयपीएस कशासाठी व्हायचंय पोटासाठी व्हायचंय. मोठी कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे, गडजंग पैसा मिळाला पाहिजे, हक्काची नोकरी असली पाहिजे, तिथे ब्रेक मिळणार नाही, माझी मुलं बाळं माझ्या पाठोपाठ तिथपर्यंत पोहोचतील, या पलीकडे की मी व्यवस्थेमध्ये आलो की ही अवस्था बदलून टाकेन, ही मात्र जी जरब आहे ही मुलांच्या डोळ्यात दिसत नाही. पत्रकार होण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येतात, मी आलेल्यांना प्रत्येकाला समोर बसवतो, त्यांचे 10 प्रश्न आठवल्यानंतर त्यांना 2 प्रश्न विचारतो, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कुठे पोहोचायचंय हेच कुणाला माहिती नाही. जे पायाने चालतात ते फक्त आणि फक्त अंतर कापतात, आणि जे डोक्याने चालतात ते घरापर्यंत पोहोचतात, ध्येयापर्यंत पोहोचतात, उद्दिष्टांपर्यंत पोहोचतात. उद्याचे पोलीस म्हणून तुम्ही आज इथे बसलेले आहात, आमचा त्यात एकच स्वार्थ की तुमच्या अंगावरती गणवेश येईल तेव्हा तुम्ही ह्या व्यवस्थेत याल, आणि व्यवस्थेत याल त्यावेळेला डोळे मिटल्यावर जसं तुम्हाला तुमची आई वडील आठवतात तशी माझी जिजाऊ आठवेल, आणि जिजाऊ ज्याला आठवेल त्याला हेही कळेल की ही संस्था उभ्या महाराष्ट्रात एकच संस्था आहे जिचं फक्त धोरण देणं आहे घेणं नाही. पोटासाठी जे हवं ते तुम्हाला घ्यावंच लागतं, त्याविषयी ना नाही, मात्र व्यवस्थित जेव्हा याल तेव्हा ही अवस्था बदलण्यासाठी आम्ही हा वेळेपणा का केला होता की का आपल्या स्वतःच्या कमाईतले दरवर्षी 100-200 कोटी खर्च करून सावंतवाडीच्या बॉर्डर पर्यंत का पोचतो, आम्ही झाडं का लावतो, आम्ही शाळा का उभारल्या, आम्ही वाचनालय का उभारली, माळशेजच्या डोंगराच्या पर्वतरांगांपासून तर चिपळूण खेड दापोलीपर्यंत जिकडे जात
तिकडे आजही लोकांना पुस्तक काही माहीत नाही, तिथं लायब्ररी का पोहोचवल्या? वह्या पुस्तकं करोडोंच्या संख्येने आम्ही का पोहोचवतोय की जो कोकण वाळीत टाकला गेला, गेले 75 वर्ष ह्या कोकणाला नेतृत्व मिळालं नाही, ना स्वातंत्र्याच्या आधी ना स्वातंत्र्याच्या नंतर. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघाल, तुम्ही उत्तर महाराष्ट्र बघाल, तुम्ही विदर्भात जाल बघाल, तुम्हाला प्रांतांमध्ये विजन मध्ये तिथलं नेतृत्व मिळेल. मात्र हे कपाळ करंट राहिलं कोकण की मुंबईच्या दारात आणि मुंबईची मालकी सांगून सुद्धा भांडी घासण्याच्या पलीकडे गेलं नाही. आपण बरोबर बोल, कधीतरी नुसत्या टीका करून उपयोगाच्या नाही. ही अवस्था बदलण्यासाठी मी तुमची व्यवस्थेमध्ये येण्यासाठी वाट बघतोय. ज्या विक्रमगड वाडा जवाहरमध्ये आज गेलो की परत कधी बस मिळेल येईल माहीत नव्हतं. तिथे मी जेव्हा 150 मुलं एका भल्या मोठ्या हॉटेलमध्ये असल्यासारखी एमपीएससी आणि यूपीएससीची परीक्षा देताना पाहिले, त्यांच्या अंगावरच्या कपड्यापासून त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या जेवणाचे मेनू पाहिले 60-70 लाख रुपयाचा वर्षाचा बिझनेस करणारा मी माझ्या मुलांना देऊ शकत नाही, एवढे चांगले त्यांचे जेवणाचे मेनू होते. आई वडील सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुणाची लाईट उघडी आहे कुणाची लाईट चालू आहे तो काय करतोय इतकं बारीक सारीक पाहतात. आम्हाला आमचा मुलगा रात्री किती वाजता बाहेरच्या बाहेर लंच करून घरामध्ये आला आणि झोपला हे माहीत नसतं. इतक्या बारकाईने ही व्यवस्था जेव्हा उभी राहील, त्यातून जेव्हा 5-25 आयएएस उभे राहतील, यूपीएससी मधून अधिकारी येतील, एमपीएससी मधून अधिकारी येतील, तेव्हा जिजाऊचं जे हात आहेत ना, देवाला जे 16-16 हात दाखवतात, तर ते हात नसतात, ती त्याची ताकद असते. की माझ्या मागे यातल्या 25 मुली पोलीस झाल्या, मी रस्त्यात कधी भेटेन तेव्हा त्यातली येऊन हात मला मिळेल, सांगेल दादा मी त्या शिबिरात आली होती, काही काम असेल तर मला सांगा. अरे काही काम असेल ते मला सांगा, हे आहे ना, हीच खरी जिजाऊची ताकद आहे. आणि त्यानेच अवस्था बदलेल. खूप बोलणार काय, आज तुम्हाला भली मोठी भाषणं ऐकवण्यात मला जरावर इंटरेस्ट नाही, पण ऐकवणार आहे. कारण नेमकी हेच कमी पडले, जे ऐकायला हवं ते कुणी ऐकवलंच नाही, ते ऐकवलंच नाही कुणी. आणि जे ऐकणं वारे माप बाजारू झालेलं आहे ते सतत रात्रंदिवस सगळीकडे ऐकायला मिळतंय. तुम्ही जर ऐकाल नाही तर तुम्ही बोलाल कसे? काही लोक भाषण करताना असं करतात, मी त्यांना विचारलं काय कारण असेल, त्याच्याकडे टाळू जडल. अरे टाळू बिळू काय नाही रे, त्याच्या पोटात शब्दच नाहीयेत. तुमच्या पोटात शब्द असतील तर ते ओठात येतील. तुम्ही बिंदास्तपणे खर्च करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं माझ्या बँकेमध्ये 10,000 रुपये आहेत आणि म्हणून तुम्ही चेक खरडून देता 5,000-8,000. तुम्हाला तर माहिती असेल तुमच्या अकाउंटमध्ये 500 रुपये नाही, तर काय हिंमत आहे तुमच्या 1,000 रुपयाचा चेक देण्याची? शब्दांचंही तसंच आहे, अनुभवांचंही तसंच आहे, ज्ञानाचंही तसंच आहे. हे पोटात घाला आधी, ऐका ऐका काय म्हणतोय समोरचा, काय लिहिलंय ऐका. पुडी मिळते पुडी, आपण चण्याची पुडी आणतो, तो कागद असतो कागद वाचा. वाचण्याची भूक संपली नाही पाहिजे, आणि ती जर जशी वाढत जाईल तसे शब्दांचे भंडार पोटात साठतील, एवढे साठतील की तुम्हाला अस्खळीतपणे बोलता येईल. कुठल्याही बॅकग्राऊंडवरती कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सहज बोलता येईल, आणि सहज बोलता येणं म्हणजेच अनुभवाचे बोल पोटात साठवले. असो, परत अनेकदा भेटू. जोवर तुमच्या डोक्यावरती ती टोपी येत नाही, जोवर तुमच्या अंगावरती ही वर्दी झुलत नाही, तोपर्यंत प्रत्येक वेळी भेटू. जिथं जिथं अडचणीत याल तिथं तिथं हाक मारा. ते त्यांचं कार्यक्षेत्र पालघर जिल्ह्यातलं असलं तरी ते पूर्ण कोकण क्षेत्रामध्ये आम्ही पसरतोय. दर दिवशी इंचाने सरकू, आता दर मिनिटाला सरकू. माझं कार्यालय इथेच आहे, ही समोरची मोठी बिल्डिंग दिसते, तिच्या ग्राउंड फ्लोरला गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या दारातच जनादेशचं कार्यालय आहे. तुम्ही आधी माझ्याकडे या, मी ज्या दिवशी कमी पडेल त्या दिवशी तुम्ही आप्पांकडे जा, असं माझं म्हणणं आहे. आणि निश्चितपणे जोवर आपल्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत ही भेट थांबणार नाही. दररोज गरज लागली तर दररोज फोन करा. तुम्ही तुमच्या आईला जशी दैनंदिन सकाळची हाक मारता तशा आमच्या भावांना तुम्ही हाक मारा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, नव्हे तुमच्या पुढेही उभं राहून तुम्हाला धरून खेचून तिथपर्यंत घेऊन जाईल. तोपर्यंत माघार घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.